संगमनेर तालुक्यातील घारगाव कान्होरेमळा या ठिकाणी वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये 3.5 वर्षांचा मादी बिबट्या भक्ष्याच्या नादामध्ये जेरबंद झाल्याची घटना बुधवारी 27 फेब्रुवारीला पहाटे घडली. तर या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. बुधवारी 22 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:30 सुमारास घारगाव परिसरातील लक्ष्मीबाई आहेर यांनी आपली शेळी घरासमोर बांधली होती. त्याच दरम्यान बिबट्यानं हल्ला करून तिला ठार केलं होतं. त्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली. तर नारायण सावळेराम आहेर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यामध्ये भक्ष्य म्हणून शेळीही ठेवण्यात आली. अखेर 5 दिवसानंतर बुधवारी पहाटे भक्ष्याच्या नादामध्ये हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये आल्हादपणे जेरबंद झाला. तर बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती काही नागरिकांनी मोबाईलवरून वनविभागाला दिली. त्यामुळे माहिती मिळताच वनविभागाचे रामदास थेटे, रमेश पवार, दिलीप बहिरट आदींनी या ठिकाणी धाव घेतली. इपराधकामध्ये नवर जो हल्ला केला त्याच्यानंतर आम्ही 4 पिंजरी लावली होती. जी कान्होरेमळ्यामध्ये पिंजऱ्यामध्ये आज सकाळी 7:45 3.5 वर्षाची मादी जोरबंद झाली. तर बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समजताच नागरिकांनी या ठिकाणी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. तर त्यानंतर या बिबट्याची रवानगी संगमनेर खुर्द रोपवाटिकेमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान 4 दिवसांपूर्वीच अकलापूर परिसरातील भोरमळा या ठिकाणी बिबट्यानं 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला करून तिला ठार केलं होतं. त्यानंतर वनविभागानं भोरमळ्यामध्ये 2, शेळकेवाडीमध्ये 1 तर कान्होरेमळा 1 असे एकूण 4 पिंजरे लावले होते. बुधवारी पहाटे आल्हादपणे कान्होरेमळ्यामध्ये लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या जेरबंद झालाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.